नमस्कार, मी कृष्णकांत गंगाधर गोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोयळी बुद्रुक, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या ठिकाणी कार्यरत आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये फार महत्त्वाचा असा बदल होत आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गातून आम्ही राबवतो. त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये शालेय वर्तन आणि घरातील वर्तन यामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला दिसून येतो. विद्यार्थी एकमेकांशी वागताना अतिशय सहकार्याने वागतात. घरी पालकांच्या सुद्धा काही तक्रारी कमी झालेल्या आहेत. विद्यार्थी एकमेकांशी जे वर्गामध्ये भांडणं करत होती ती भांडणंसुद्धा आता कमी व्हायला लागलेली आहे. मुलं एकमेकांशी फार आपुलकीनं बोलतात, आपुलकीनं वागतात, एकमेकांना प्रसंगी मदत करतात. वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याकडे पेन नसेल, वही नसेल, तर ती मुलं स्वतःहून देतात. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शाळेमध्ये एखादी वस्तू सापडते ती वस्तूसुद्धा विद्यार्थी ऑफिसमध्ये आणून जमा करतात. त्यामुळं एक विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये असा महत्त्वाचा बदल घडत आहे आणि ह्याला सगळ्यात श्रेय जे आहे ते जातं मूल्यवर्धन कार्यक्रमाला. परिपाठामध्ये असो किंवा दैनंदिन जीवन तासांमध्ये असो, वर्गामध्ये वागत असताना हे सगळ्या गोष्टी आम्हाला जाणीवपूर्वक लक्षात येतात. विद्यार्थ्यांचं वर्तनाशिवाय पालकांच्या तक्रारीही आमच्याकडे येण्याच्या कमी झाल्या आहेत. विद्यार्थी या मूल्यवर्धन खेळामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढत आहे आणि या मूल्यवर्धन उपक्रमातून त्यांना आनंद तर मिळतोच, शिवाय अभ्यासाची एक सवय लागलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कलेचे उपक्रम असोत किंवा इतर काही कथाकथनाचे, या सगळ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी हिरिरीनं भाग घेतात आणि प्रत्येक विद्यार्थी स्वतःचं मत जे आहे ते आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं निश्चितपणानं हा उपक्रम जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. धन्यवाद.